स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुःखयाना सांधते आहे जीवनाशी ती कधीची भांडते आहे दोन डोळ्यांनी मुख्याने बोलताना ती वेगळे काही तरी बघ सांगते आहे चाललंय कपडे कुठे गेले सगळे कोण कोण आहे घरी सगळे बिझी आहेत बाई बाबा गेलेत कॉलेजला सलील कामावर आणि रीमा शूटिंगला मी रिकाम टेकडी तेवढी घरात आहे ओ तू रिकाम टेकडी काय स्टॉलचं एवढं काम आहे घरातली एवढी कामं आहेत आई सून आली तरी सुद्धा मॅनेजर पद काय सोडायला तयार नाही सा तू अगं तिला वेळ पाहिजे ना कुठे गेली रीमा नवीन नाटक घेतलंय ग तालमी चालू आहे तिच्या ओ तुझं कसं चाललंय काय म्हणते तुझा खवीस खवीस अग तुझा बॉस शशांक सर तोच तो राक्षस गणातला माणूस काय 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 उपमा देतेस त्यांना आता तूच वर्णन करतेस म्हणून मला तसं वाटलं तसे चांगले तसा चांगला काय काय ग तुझा बॉस काय सम तारखेला सज्जन आणि विषम तारखेला सैतान असतो का त्याला अंबासा पौर्णिमाची बाधा आहे आई तू म्हणजे ना बोलायला लागलीस की एकदम पण आई तुला सांगू काही काही माणसं ना दोन मिनिटात कळतात आणि काही काही माणसं कळायला अख्खा जन्म झाला शशांक सरांबरोबर आता काम करते ना तेव्हा माझ्या लक्षात येते की ते असे का बनलेत ते क्षणात चिडतात क्षणात हसतात त्यांच्याबद्दल काही सांगताच येत नाही आपल्याला पण आई आयुष्यात त्यांनी जे जे काही भोगलंय ना त्यामुळे तो माणूस असा बनलाय त्यांना सुख असं मिळालंच नाही बायको ती तशी मुलीचं प्रेम मिळत नाही म्हणून असं झाले ते अगं संसार आहे तो सुख दुःख यायचीच ना हो पण यांच्या बाबतीत असं व्हायला नको होत नशिबाचा भाग आहे तो तू नको जास्त विचार करू बरं चल आज चल चहा करते तुझ्या नाही नाही चहा वगैरे नकोय मी आता लगेच निघाले अगं अगं मी आले होते या साईडला म्हटलं 5 मिनिटात सगळ्यांना हॅलो करून जावं पण कुणीच नाहीये तू सांग सगळ्यांना मी येऊन गेले म्हणून चल बाय गेली सुद्धा आज या शशांक बद्दल किती बोलत होती ही प्रत्येकाच्या सुख दुःखाशी कशी समरस होऊ शकते पोटची पोर असून सुद्धा ना हिच्या मनाचा थांग पत्ता काही कधी लागत नाही डिस्टर्ब का दिसताय एनीथिंग रॉंग छे ग कुठं काय मी घर सोडून गेले म्हणून तर काही नाही ना नाही ग खरंच नाही नक्की अगदी खरं अगं मग व्हॉट्स द प्रॉब्लेम अगं जुई मी ना तुला सांगायलाच विसरले आपल्या मागच्या अंगणातलं पेरूचं झाड आठवतंय ना तुला केवढं मोठं झालंय बघितलंयस ना त्याला इतके पेरू लागलेत अगं ते मला माहिती आहे ग कच्चे आहेत ते अजून पाणी आणू नाही नको
कशी आहे तब्येत आता? बरी. डॉक्टर म्हणाले आता तसा सिरियस प्रॉब्लेम काही नाही. आजोबा कोणाला बरं नाहीये? बोला ना. बेटा तुझ्या आईची तब्येत बरी नाहीये. काय काय झालं तिला? अग तिला ना अशक्तपणामुळे चक्कर येत आहेत. अच्छा आता कळलं मला तिला काय झालं असेल ते. तुला कळलंय? येस मला कळलं. तरी मी तिला सांगत होते असं डायटिंग वगैरे करू नकोस म्हणून. फार शहाणी आहेस. पण आजोबा मला मामाला भेटायचंय. कुठच्या हॉस्पिटल मध्ये जाऊ मी? डोंट वरी मी तुला घेऊन जाईन संध्याकाळी हॉस्पिटल मध्ये. ओके जात खेळ जा बघू. ओके सगळं विचित्रच आहे. फार कॉम्प्लिकेटेड स्वभाव आहे या बाईचा. तरी बरं थोडक्यात निभावलं. काही बरं वाईट झालं असतं म्हणजे. पण मला वाटतं आता हे टेन्शन कायमच राहणार आणि शशांकला त्याचा त्रास होणार. कशी मीटिंग ठरवली तुम्ही बहादरे? सर मी तुम्हाला विचार. मला काय तुम्हाला माहित नाही मला जायचं बाहेर म्हणून. सर तुम्ही हो म्हटला होता. हो मी ठीक आहे मी हो म्हटलं. मी गाडव आहे. शहाणपणा करायला तुम्हाला ठेवलं नाही मी इथं. नाही नाही मला माहित नाही. मला माहिती तुमचं तुम्ही ते मॅनेज करा. दोन तीन दिवसानंतर ठरवा केव्हा ठरवा. सर पण दोन तीन दिवसात मला माहित नाही. ओके सर. सर सगळी फाईल कम्प्लीट केली आहे. तिथे गेल्यावर इतक्या लांब म्हणजे प्रॉब्लेम नको ना याला काही म्हणून. जरा तुम्ही पण नजरेखालनं घालता का प्लीज? नाही तू चेक केलंस ना? हो मी केलं आहे. आणि सर क्लायंटची जी रिक्वायरमेंट होती ना त्याची पण लिस्ट बनवली ती पण एकदा बघून घ्या प्लीज. तुमची तब्येत ठीक नाही आहे का सर? नाही ठीक आहे ना. तू हे बाकी सगळे घेतलेस ना? चल. सर हे फाईल आणि हे तुमच्याकडे ठेवता का मी घेऊ? नको तुझ्याकडेच ठेव चल. पण आई तुला सांगू काही काही माणसं ना 2 मिनिटात कळतात आणि काही काही माणसं कळायला अख्खा जन्म जायला लागतो. शशांक सरांबरोबर आता काम करते ना तेव्हा माझ्या लक्षात येते की ते असे का बनलेत. ते क्षणात चिडतात क्षणात हसतात त्यांच्याबद्दल काही सांगताच येत नाही आपल्याला. पण आई आयुष्यात त्यांनी जे जे काही भोगलंय ना त्यामुळे तो माणूस असा बनला आहे. त्यांना सुख असं मिळालंच नाही आहे. बायको ती तशी मुलीचं प्रेम मिळत नाही म्हणून असं झालेत ते. यांच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. सुलभा कसल्या एवढ्या गहन विचारात गढलीस? हा काय चाललंय? काय काय नाही हो विशेष काय. तुम्ही कधी आलात? लक्षात आलं नाही तुझ्या? याचा अर्थ मनात काहीतरी चाललाय. बोल काय चाललंय? नाही हो विशेष काय नाही. मुलांचं काही? तुम्हाला इतका उशीर का झाला यायला? काय विचारू नकोस ग. त्या कॉलेजच्या कार्यकारिणीवर मानद सदस्य म्हणून नेमणूक झाल्यापासून व्याप वाढलाय सॉलिड. एवढं कसलं काम असतं? अगं असतं खूप काम असतं. त्यात त्या आधीच्या लोकांनी एवढे घोळ घालून ठेवलेत ना ते निस्तरता निस्तरता नाके नऊ येतात. जाऊ दे तुम्ही उगीच त्रास करू नका घेऊ. नाही ग नाही म्हणून नाही टाळताय. जबाबदारी गळ्यात पडतेच तुमच्या. तुम्ही कशाला त्याच्यात भाग घेता? तुम्ही अलिप्त राहा बरं. नाही का करून पाहिलं तसंही? अगं पण अलिप्त राहिलं की जास्त त्रास होतो ह्या सगळ्याचा. आणि अवतीभोवतीची माणसं असतात ना तुम्हाला राजकारणात खेचतातच. तुमची इच्छा असो नसो तुम्ही गुंताच. पर्यायच नसतो दुसरा. चांगलं शिक्षणासारखं क्षेत्र मुलांना शिकवायचं सोडून राजकारणात कसली खेळतात हो तुमची प्राध्यापक मंडळी? प्राध्यापक? नुसते प्राध्यापक नाही मॅनेजमेंटची माणसं सुद्धा इन्वॉल्व्ह असतात. नाही म्हणून तर शिक्षण क्षेत्राबद्दलचा आदर लोकांचा हळूहळू कमी होत चाललाय हल्ली. नाही तर काय. त्या अवंतीच्या कॉलेजचं प्रकरण झाल्यापासून ना या शिक्षण क्षेत्रात शिरणाऱ्या राजकारण्यांच्या बद्दल ना मला घृणा वाटायला लागली. मला असं कधी कधी ना वैताग येतो त्रास होतो खूप. असं वाटतं राजीनामा द्यावा मोकळं हवं सगळं. राजीनामा देऊन करणार काय? जाऊ दे शांत बाबर त्रास नका करून घेऊ.
चला मी तुमच्यासाठी चहा करून आणते. घाबरू नको, मी इतका वाईट ड्रायव्हर नाही. हो नाही तू तुला वाटायचं कुठं आलो या माणसाबरोबर. काहीतरीच काय सर. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होत है बहुरी करे कब. असं आपल्या कबीर बाबांनी सांगितलं. आपण काय त्यांच्या आज्ञे बाहेर नाही पाहू. सर दिस इज मात्र टू मच. तुम्ही कबीराचे दोहे वगैरे सांगताय. तुला काय वाटलं, या माणसाला साधू संतांचं वावडं आहे. तुम्हासारख्या सज्जन लोकांना हा परग्रहावरचा प्राणी वाटतो. एकदम ईटी. नाही आपलं विचारलेलं बरं, दिवस काढायचा एकत्र. आणि हो कुठं काही बिनसलं तर बहादरी पण बरोबर नाही. एनिवे मी काल दिलेली फाईल नीट बघितली सर. हो सर. गुड. आज काय एकटं जाणार तू साईट बघायला, पण म्हणलं तुझ्या नजरेखालना प्लॉट गेलेलं बरा, म्हणजे मग नंतर डिझाईन करायला सोपं पडत नाही का. ऍक्च्युली बरा उशीर होणार आहे सांगितलंस ना घरच्यानं. हो सर सांगितलं. बरंच लांब जायचं आपल्याला. कुठल्या कुठे फार्म हाऊसेस बांधतात ना लोक. असते काही ना हाऊस, वेळ वेळ असतं वेळ. या सगळ्या नेहमीच्या रामरगाड्यातनं बाहेर जाऊन निवांत राहावं असं वाटतं. खिडकी उघड ना. दाट वारा येतोय खरं. ही हवा खरं बाईकवर नाही हिंडायची. कॉलेजला असताना मी इतका हिंडलोय बाईकवर ना, अगदी मस्तपैकी पावसात भिजत भिजत. मस्त वाटत नाही. इथं इथं जरा पुढं थांबूया पण. ओके Thank you.
छान जागा आहे ना. परफेक्ट प्लेस फॉर फार्म हाऊस. आता फक्त वीज कुठनं घ्यायची एवढा विचार करायला पाहिजे. बरं झाली पण तू बरोबर आलीस आहे, कारण त्यामुळे बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या. मला पण नेमकं कळलं तुमच्या मनात काय आहे, आता मला सोपं जाईल. अवंतिका नेहमी एक लक्षात ठेव, क्लायंट समोर आपण 100% तयार असलं पाहिजे. मग अगदी पहिली मीटिंग असू दे किंवा नंतरची, म्हणजे मग कोणीही आपला गैरफायदा घेऊ शकत नाही. तुम्हाला एक सांगू सर, आपल्या ऑफिसमध्ये आल्यापासून मी बऱ्याच गोष्टी शिकले. ह्याच्या आधी कोणी असं काही सांगितलं नव्हतं. थंडी वाजते. काही शाल स्वेटर नाही आणलं? नाही ऍक्च्युली. नको सर, नको. नको सर, खरंच नको. साहेब एक प्रॉब्लेम झाले. काय झालं? रस्त्यात वादळानं झाड पडले. अरे हो, रस्ता पूर्ण बंद झालाय. बर ठीक आहे, बघतो मी. आजची रात्र तुम्हाला इथेच काढावं लागेल. मला वाटतं आता इथे पण पाऊस सुरू होईल. एक काम करू, माझ्या जवळच फार्म हाऊस आहे, तिकडे जाऊया. रोड क्लिअर झाला तर लगेच निघू. आज फ्रेश वाटतंय ना रिचा? खूप छान वाटतंय. हे घे, ऍपल घे. मला नाही आवडत तुका. अगं घे ना, नाहीतर शशांक भाऊजी म्हणतील की मी नसताना रिचाची काळजी घेतली नाही म्हणून. मी नसताना म्हणजे? शशांक कुठे गेलाय? ही इज गॉन फॉर अ पिकनिक. पिकनिक? शशांक हॅज गॉन फॉर अ पिकनिक? आय डोंट बिलीव्ह दिस. म्हणजे गेलेत साईट बघायच्या निमित्तानं, पण त्याबरोबर एक छोटीशी पिकनिकही होईल याची बरोबर खबरदारी घेतली आहे शशांक भाऊजींनी. What do you mean? Company counts, madam. Yeah, company definitely counts. कोण गेलं त्याच्याबरोबर? दुसरी कोण असणार? Interesting company. Interesting त्याची ती नवीन कलीग अवंतिका, राईट? पुनम, मला फ्रँकली सांग, आर शशांक अँड अवंतिका रिअली दॅट फ्रेंडली? मी काय सांगू आता तुला? तू बरी झालीस ना की तू स्वतः चेक कर. पुनम, आय थॉट वी वर फ्रेंड्स. ऑफकोर्स वी आर. मग तू माझ्या प्रश्नाचं नीट उत्तर देत नाही आहेस. टेल मी, आर शशांक अँड अवंतिका रिअली गुड फ्रेंड्स? हे बघ रिचा, चोर काही सांगून चोरी करत नाही, पण आपण त्याच्या मागावर असलो ना की एखाद वेळी मुद्दे मला सकट सापडतो. सो द बॉटम लाईन इज दॅट मिस्टर शशांक नेरुरकर हॅज गॉन आउट फॉर अ पिकनिक विथ अवंतिका. म्हणजे एक बॉस आपल्या इंटरेस्टिंग फिमेल एम्प्लॉई बरोबर ओव्हरनाईट फार्म हाऊसवरती राहायला गेलाय. साईटला जातो या एक्सक्यूज खाली. व्हेरी इंटरेस्टिंग. म्हणजे मी इथे हॉस्पिटलमध्ये खितपत पडायचं आणि शशांकनी ऐश करायची, मजा करायची. फाईन, ॲब्सल्युटली फाईन मिस्टर नेरुरकर. Have fun for now. But in the future, just wait.